कोकणात उत्साहपूर्ण वातावरणामध्ये गौराईंचं आगमन झालं आहे. गणपतीच्या सणात शेवटच्या 2 दिवसांना येणारी गौराई म्हणजे घरातील माहेरवाशिणीचं प्रतीक असतं. या गौराईंच्या स्वागताची महिलांमध्ये एक वेगळीच उत्सुकता असते. पाणवठा अगर नदी किनाऱ्यावरून ही गौराई घरी आली की तिला सजवण्यापासून तिचे पूजन आणि जागचरण या महिलांसाठी उत्सव असतो. या गौराईंचा पाहुणचार कोकणात सर्वत्र पाहायला मिळतो. गौराईंचं घरी आगमन झालं की तिला सजवली जाते. महिला स्वतःचे दागिने गौराईच्या अंगावर घालतात. साडी, चोळी, मंगळसूत्र, बांगड्या आदी साज चढवला जातो. अगदी हुबेहूब स्त्री रूपातील गौराईंचं दर्शन यावी मिळतं. वर्षानुवर्ष पवार घराण्याचा हा गणेशोत्सव चालू आहे. त्यामध्ये मी खास म्हणजे माहेरवाशीण आलेली आहे इथे आज गौरी पूजनासाठी. आणि आम्ही ज्या कायम ज्या रूढी परंपरा ज्या चालू असतात त्याप्रमाणे आम्ही आज हा गौरी पूजनाचा आणि गौरीला साडी नेसवण्याचा जो प्रकार आहे ते सगळं आम्ही आज पूर्णपार केलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही तिला सजवलेली आहे. रात्री आम्ही नाचून खेळून तिचं जागरण करतो. तिला नैवेद्य दाखवतो. जी आपली रूढी आहे म्हणजे माठाची भाजी भाकरी वगैरे त्याप्रमाणे अगदी रात्री 12 नंतरसुद्धा आम्ही तिला जागवून पूर्ण म्हणजे खेळून नाचून सगळे जागरण करून आम्ही जागवतो.